योगी कथामृत प्रकरण 25। अनंत दादा व बहीण नलिनी। अनंता आता फार दिवस जगणार नाही। ह्या जन्मातील त्याच्या कर्माचा प्रवाह संपलेला आहे। एके दिवशी सकाळी मी ध्यानात अगदी गढून गेलो असताना हे कर्णकठोर शब्द माझ्या आंतर चैतन्य संवंतीला जाऊन पोचले। स्वामी धर्माची दीक्षा घेतल्यानंतर थोड्याच दिवसांनी मी माझे जन्मस्थान जे गोरखपूर तेथे गेलो। तेथे माझा वडील बंधू अनंतदादा राहत होता, त्याच्याचकडे मी उतरलो। अचानकपणे आजारी पडून तो बिछाण्याला खिळून राहिला। मी त्याची अगदी प्रेमाने शुश्रूषा केली। ह्या गंभीर आतल्या आवाजाने मला फार दुःख झाले। मला वाटले की आता गोरखपूरला यापुढे राहू नये, कारण माझा भाऊ लवकरच माझ्या असहाय्य डोळ्यांसमोरून नाहीसा होणार होता। मला जी पहिली बोट मिळाली त्या बोटीने मी हिंदुस्थान सोडले। माझ्या नातेवाईकांना माझ्या या चमत्कारिक वर्तनाचे आकलन झाले नाही। त्यांनी माझ्यावर खूप टीका केली। बोट ब्रह्मदेशाच्या किनाऱ्याने जात जात चिनी समुद्रात शिरली व पुढे जपानला पोचली। मी कोबेला उतरलो। तेथे मी थोडे दिवस राहिलो। आसपासची प्रेक्षणीय स्थळे पाहण्याला मी बाहेर पडलो नाही। माझे हृदय दुःखाने जड झालेले होते। हिंदुस्थानात परत येतेवेळी आमची बोट शांघायला लागली। तेथे बोटीवरील डॉक्टर मिश्र यांनी मला कित्येक अपूर्व वस्तूंच्या दुकानात नेले। दुकानात श्री युक्तेश्वर, माझ्या घरातील मंडळी व मित्रमंडळी यांना भेट देण्यासाठी मी कित्येक वस्तू पसंत केल्या। अनंत दादाकरिता मी एक मोठा कोरलेला बांबूचा तुकडा खरेदी केला। तो बांबूचा संस्मरणीय तुकडा चिनी सेल्समन माझ्या हातात देतो न देतो तोच तो मी जमिनीवर टाकला आणि मोठ्याने ओरडलो। हा मी माझ्या प्रिय अशा मृत भावाकरिता विकत घेतला आहे। आणि एक स्पष्ट साक्षात्कार माझ्यावरून वाहत निघून गेला की त्याचा आत्मा अगदी नुकताच शरीरातून बाहेर पडून अनंत तत्वात विलीन होऊन जात आहे। ती बांबूची संस्मरणीय वस्तू देखील खाली पडून तुटली। ते तिचे तुटणे अर्थसूचक होते। अश्रू ढाळीत त्या बांबूच्या पृष्ठभागावर मी लिहिले, माझ्या दिवंगत प्रिय अनंत दादास। माझ्याबरोबर आलेले डॉक्टर माझी कृती बारकाईने निहाळीत होते। त्यांनी उपरोधिक स्मित केले। ते म्हणाले, इतक्यात अश्रू कशाला ढाळता? एकदा ते खरोखरच वारले की नाही ते तर नक्की कळू द्या। जेव्हा आमची बोट कलकत्त्याला पोचली तेव्हाही डॉक्टर मिश्र माझ्याबरोबर होते। माझा सगळ्यात धाकटा भाऊ विष्णू गोदीवर माझे स्वागत करायला आला होता। मला माहीत आहे की अनंत दादा वारला। मी विष्णूला तो मला काही सांगण्यापूर्वीच म्हणालो, आता सांग मला व ह्या डॉक्टरांना की अनंत दादा केव्हा वारला। विष्णूने तारीख सांगितली। ज्या दिवशी मी शांघायला त्या संस्मरणीय वस्तू घेतल्या तीच ती तारीख होती। डॉक्टर मिश्र आश्चर्याने उद्गारले, हे पहा, ही गोष्ट बाहेर पसरू देऊ नका, नाहीतर प्रोफेसर लोक मेडिकल कोर्सला आणखी एका वर्षाचा मानसिक संदेश वाहनाचा विषय जोडतील। अगोदरच मेडिकल कोर्स लांब आहेत। कलकत्त्याला घरी पोहोचल्यावर वडिलांनी मला ममतेने कवटाळले। ते सौम्य आवाजात म्हणाले, आलास घरी तू? दोन मोठे अश्रुबिंदू त्यांच्या डोळ्यातून खाली पडले। ते बहुधा आपल्या भावना अशा व्यक्त करीत नसत। ममतेची ही बाह्यदर्शने त्यांनी आजवर मला कधीही दाखविली नव्हती। वडील बाह्यदर्शनी गंभीर असत, पण अंतकरणाने ते आईसारखे लवकर वरघळून जात। कुटुंबाच्या सर्व बाबतीत ते अशी दुहेरी भूमिका नेहमी घेत। अनंतदादांनी वर्तल्यावर थोड्या दिवसांनी माझी धाकटी बहीण नलिनी हिला एका दैवी उपचाराने मृत्यूच्या दाढेतून परत आणली होती। आता ही हकीकत सांगण्यापूर्वी मी आमच्या पूर्वायुष्यातील काही घटनांविषयी सांगतो। लहानपणी नलिनी व माझे नाते विशेष सोलो घ्यायचे नव्हते। मी हडकुळा होतो व ती माझ्यापेक्षाही हडकुळी होती। मी माझ्या बहिणीची तिच्या अशा शरीरयष्टीबद्दल नेहमी कुचेष्टा करीत असे। ह्यात माझा अजाणतेपणा काय हेतू असावा हे फक्त मानसशास्त्रज्ञांनी ओळखून काढावे। माझी बहीण ही अगदी लहान हूड तितकीच फटकड, तेव्हा तिचे टोमणेही तसेच मर्मभेदक असायचे। कधीकधी आईमध्ये पडायची व मला मोठा भाऊ म्हणून कान पिचक्या देऊन आमचे पोरकट भांडण तात्पुरते मिटवायची। शाळेतील शिक्षण संपल्यावर नलिनीचे लग्न डॉक्टर पंचानन बोस यांच्याशी ठरले होते। डॉक्टर बोस हे कलकत्त्याचे एक तरुण डॉक्टर असून त्यांचा स्वभाव प्रेमळ होता। विवाहाचे सर्व विधी योग्य वेळी केले गेले। लग्नाच्या रात्री कलकत्त्याच्या आमच्या घरी दिवाणखान्यात बरीच आप्तेष्ट मंडळी जमली होती। वातावरण आनंदाचे व उत्साहाचे होते। मी त्या आनंदी मंडळीत सामील झालो।
नवरदेव एका मोठ्या आजरीच्या वेलबुट्टीच्या तक्क्याला टेकून बसलेले होते. शेजारी नलिनी बसली होती. ती भपकेदार जांभळ्या रंगाची रेशीम साडी नेसली होती, पण तिची किरकोळ शरीरयष्टी झाकून गेली नव्हती. मीही माझ्या नवीन मेहुण्याच्या तक्क्याच्या पाठीमागे आसरा घेतला व मित्रत्वाच्या नात्याने त्यांच्याकडे पाहून स्मित केले. लग्नाच्या दिवसापर्यंत त्यांनी नलिनीला पाहिले नव्हते. लग्नाच्या लॉटरीत आपल्याला काय मिळणार आहे हे त्यांना त्याच दिवशी समजले. माझी सहानुभूती मिळावी या अंदाजाने डॉक्टर बोस यांनी संकोचाने नलिनीकडे बोट दाखवून माझ्या कानात ते म्हणाले, बोला काय आहे हे? काय डॉक्टर? मी उत्तर दिले, तुमच्या परीक्षणाकरिता तो एक हाडांचा सापळा आहे. जशी जशी वर्षे लोटत गेली तसे तसे डॉक्टर बोस आमच्या घरात प्रिय होत गेले आणि आमच्या घरात जेव्हा कोणी आजारी असेल तेव्हा आम्ही त्यांना बोलावीत असू. ते आणि मी फार चांगले मित्र बनलो. आम्ही पुष्कळदा थट्टा मस्करी ती बहुधा नलिनीची करीत असू. डॉक्टरी विद्येला हे एक कुतूहल आहे, माझे मेहुणे मला एके दिवशी म्हणाले. तुमच्या सडपातळ बहिणीवर सर्व इलाज केले, कॉड लिव्हर ऑइल, लोणी, पिठाचे सत्व, मध, मासे, मांस, अंडी, शक्तिवर्धक औषधे सगळी देऊन पाहिली, पण ती आकाराने जाडीने 1 इंचसुद्धा वाढत नाही. काही दिवसांनी मी बोस यांच्या घरी गेलो. माझे काम थोड्या मिनिटातच संपले. मला वाटले नलिनीने मला काही पाहिले नाही. मी जेव्हा पुढल्या दरवाजापर्यंत गेलो तेव्हा मी तिचा आवाज ऐकला. तिच्या आवाजात अगत्य होते तसा हुकमीपणाही होता. दादा इकडे ये, तू यावेळी काही मला फसवून जाणार नाहीस, मला तुझ्याशी बोलायचे आहे. तिच्या खोलीच्या पायऱ्या चढून मी वर गेलो. तिच्या डोळ्यात अश्रू पाहून मला आश्चर्य वाटले. दादा, ती म्हणाली, जुन्या गोष्टी आता आपण विसरूया. पारमार्थिक मार्गावर तुझे पाय आता रुतले आहेत हे मला दिसते. मलाही आता तुझ्यासारखेच सर्वतोपरी व्हायचे आहे. आशेने तिने पुढे म्हटले, तुझी तब्येत आता चांगली धडधाकट आहे तर मग मला मदत कर ना. माझे यजमान माझ्याजवळ सुद्धा येत नाहीत आणि त्यांच्यावर तर माझे फार प्रेम आहे, परंतु माझी खरी इच्छा परमेश्वर प्राप्तीच्या मार्गाने मी प्रगती करावी अशी आहे. मग मी हडकुळी व सुमार दिसले तरी चालेल. तिची ही विनंती ऐकून माझे हृदय हेलावले. आमची ही नवीनच झालेली मैत्री हळूहळू वाढत चालली. एके दिवशी तिने माझी शिष्या होण्याची इच्छा दर्शविली. तुला योग्य वाटेल त्या मार्गाने तू मला तयार कर. औषधांपेक्षा परमेश्वरावर माझा विश्वास आहे. तिने पुष्कळशा औषधांच्या बाटल्या एकत्र जमवल्या आणि आपल्या खिडकीतून त्यातील औषधे खाली गटारात ओतून दिली. तिच्या श्रद्धेची कसोटी पाहण्याकरिता मी तिला आहारातून मासे, मांस व अंडी वर्ज करण्यास सांगितले. मी सांगितलेले नियम नलिनीने कडकपणे पाळल्यानंतर आणि अनेक अडचणींना न जुमानता अगदी पूर्ण असा शाकाहार स्वीकारल्यानंतर कित्येक महिन्यांनी मी तिला एकदा भेटावयाला गेलो. ताई, तू आध्यात्मिक बंधनांचे नियमांचे मनपूर्वक पालन करीत आहेस, त्याचे फळ आता तुला लवकरच मिळेल. आणि मी मिश्किलपणे हसलो, तुला किती लठ्ठ व्हायचे आहे? आपल्या आत्या इतके का, जिने आपले स्वतःचे पाय स्वतःच्या डोळ्यांनी कित्येक वर्षात पाहिलेले नाहीत? नाही, पण तू जेवढा लठ्ठ आहेस तेवढाच लठ्ठपणा मला पाहिजे आहे. मी गंभीरपणे उत्तर दिले, परमेश्वराच्या कृपेने मी नेहमी खरेच बोलत आलो आहे आणि आताही मी खरेच बोलणार आहे. दैवी कृपाप्रसादाने आजपासून तुझ्या प्रकृतीत निश्चितपणे बदल होत जाईल. एका महिन्यात तू माझ्या इतकी लठ्ठ होशील. हिंदू धर्मग्रंथ अशी घोषणा करतात की जे नेहमी सत्य भाषणच करतात त्यांना आपले शब्द खरे करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. आपल्या हृदयातून ज्या आज्ञांचा ते उच्चार करतात त्या आज्ञांचे पालन केले जाते, त्यांची बजावणी होते. ह्या जगताची उभारणी सत्यावर झालेली असल्याने सर्व धर्मग्रंथ सत्य ह्या गुणाची प्रशंसा करतात. ह्या गुणामुळेच मनुष्य आपले जीवन अनंत तत्वाशी समरस करू शकतो. महात्मा गांधी नेहमी म्हणत, सत्य म्हणजे परमेश्वर. सर्व आयुष्यभर त्यांनी विचार, उच्चार व आचार यामध्ये पूर्ण सत्य साधण्याकरिता आटोकाट प्रयत्न केले. युगांयुगांमधून सत्याचे हे व्रत त्यांनी ध्येय हिंदू समाजाचे आदर्श मानले आहे. मार्को पोलो लिहितो की ब्राह्मण जगावरील कोणत्याही गोष्टीच्या लोभाने असत्य भाषण करीत नाहीत. हिंदुस्थानात नोकरी केलेल्या विल्यम स्लीमन नावाच्या एका इंग्लिश न्यायाधीशाने आपल्या जर्नी थ्रू औंध इन 1849-15 या पुस्तकात म्हटले आहे, माझ्यापुढे शेकडो मुकदमे आलेले आहेत की ज्यामध्ये माणसाची मालमत्ता, स्वातंत्र्य किंवा जीवितही त्यांच्या केवळ खोट्या जबानीवर अवलंबून होती, पण त्याने तशी खोटी जबानी देण्याचे कबूल केले नाही.
माझ्या अंतकरणातून निघालेले हे शब्द खरे ठरले. 30 दिवसात नलिनीचे वजन माझ्या इतके झाले. शरीराला गोलाकार आल्याकारणाने तिला सौंदर्य आले. तिचे यजमान तिच्यावर फार प्रेम करू लागले आणि त्यांच्या वैवाहिक जीवनास ज्याची सुरुवात अशुभ रीतीने झाली होती त्यास हे आदर्श व सुखकारक वळण मिळाले. जपानहून मी परत आल्यावर मी नसताना नलिनी मुदतीच्या तापाने बिछाण्याला खिळून राहिली आहे असे कळले. मी लगबगीने तिच्या घरी गेलो आणि तिचे ते कृश शरीर पाहून मी घाबरून गेलो. ती ग्लानीमध्ये होती. माझे मेवणे मला म्हणाले, दुखण्याने तिचे मन अस्वस्थ होण्यापूर्वी ती नेहमी म्हणे, मुकुंद दादा इथे असता तर माझी अशी स्थिती झाली नसती. डोळ्यात पाणी आणून ते पुढे म्हणाले, मला आणि इतर डॉक्टरांना आता काही अशा दिसत नाही. मुदतीच्या तापाशी इतके दिवस झगडल्यानंतर आता तिला रक्ती आव सुरू झाली आहे. प्रार्थना करून मी स्वर्ग आणि पृथ्वी हलवून सोडली. मी तिच्या शुश्रुतेकरिता एक अँग्लो इंडियन नर्स ठेवली. तिने चांगले काम बजावले. बहिणीला बरे करण्याकरिता मी निरनिराळ्या योगिक पद्धतींचा उपयोग केला. रक्ताची आव थांबली, पण डॉक्टर बोस यांनी दुःखाने मान फिरविली. रक्त पडण्याइतके तिच्या अंगात रक्तच उरलेले नाही. ती बरी होईल, मी निश्चयाने म्हणालो. 7 दिवसात तिचा ताप उतरेल. 7 दिवसांनी नलिनीने डोळे उघडले. मी आश्चर्याने थरारून गेलो आणि प्रेमाने माझ्याकडे दृष्टी फिरवून ओळखल्याचे तिने दाखविले. त्या दिवसापासून तिची तब्येत झपाट्याने सुधारू लागली. जरी दुखण्यातून बरी झाल्यावर तिचे वजन पूर्वी इतके झाले होते, तरी ह्या जीवावरच्या दुखण्याची एक दुखद खून राहिली होती. पक्षाघाताने तिचे पाय अधू झाले. हिंदी व इंग्लिश तज्ज्ञ डॉक्टरांनी चक्क सांगून टाकले की ती आता पांगळी झाली आहे. ती जगावी म्हणून प्रार्थना करून करून जो झगडा मी सारखा लढलो होतो त्याने मी थकून गेलो. श्री युक्तेश्वरांची मदत घेण्याकरिता मी श्रीरामपूरला गेलो. नलिनीच्या यातनांची करुण कहाणी त्यांच्या कानावर घातली. त्यांनी फार सहानुभूती दाखविली. तुझ्या बहिणीचे पाय 1 महिन्यात पूर्वीसारखे होतील, ते म्हणाले. 2 कॅटरच्या भोक न पाडलेल्या मोत्यांनी जडवलेली वाकी तिने दंडावर बांधावी. अशा तऱ्हेचे हे आनंदपूर्ण आश्वासन मिळाल्याने मला केवढा धीर आला. मी गुरुजींच्या पायावर साष्टांग लोटांगण घातले. गुरुजी, आपण गुरु आहात. ती बरी होईल असा आपला एकच शब्द पुरी आहे, पण आपला जर आग्रहच असेल तर मी वाकी ताबडतोब करवितो. गुरुजींनी मान हलविली, होय तसेच कर. नंतर त्यांनी नलिनीला जरी कधी पूर्वी पाहिले नव्हते तरी तिचे शरीर व मानसिक स्वभाव विशेष बिनचूक सविस्तरपणे सांगवायस सुरुवात केली. गुरुजी, मी पृष्ठा केली. हे काय ज्योतिषावरून आपण सांगत आहात काय? पण आपल्याला तिची जन्म, वेळ, दिवस वगैरे काहीच माहिती नाही. श्री युक्तेश्वरांनी स्मित केले. ज्योतिषाहून खोल गहन असे एक शास्त्र आहे. ते शास्त्र पंचांग किंवा घड्याळे यांचा आधार घेत नाही. प्रत्येक मानव हा ह्या विराट पुरुषाचा एक अंश आहे. त्याला 2 शरीरे असतात, एक पार्थिव किंवा जड व दुसरे स्वर्गीय. पार्थिव डोळा फक्त पार्थिव शरीराचा आकार पाहू शकतो, पण अंतचक्षु जो आहे तो अधिक सखोलपणे प्रत्येक मानव ज्या विश्वव्यापक रचनेचा एक अंतर्गत व व्यक्तिगत भाग असतो अशा रचनेपर्यंत भेदून पोचू शकतो. मी कलकत्त्याला परतलो व नलिनीकरिता एक मोती विकत घेतले. 1 महिन्यानंतर पक्षाघाताने निरुपयोगी झालेले तिचे पाय पूर्णपणे बरे झाले. गुरुजींना आपली अंतकरणपूर्वक कृतज्ञता कळविण्याविषयी बहिणीने मला सांगितले. त्यांनी तो निरोप शांतपणे ऐकून घेतला, पण त्यांचा निरोप घेतेवेळी त्यांनी गर्भितार्थपूर्ण उद्गार काढले. पुष्कळ डॉक्टरांनी तुझ्या बहिणीला सांगितले आहे की तिला कधी मुले व्हावयाची नाहीत. थोड्याच वर्षांच्या अवधीत तिला 2 मुली होतील असे तिला खात्रीपूर्वक माझ्या वतीने सांग. काही वर्षांनी नलिनीला 1 मुलगी झाली. तिच्या आनंदाला सीमा राहिली नाही आणि काही वर्षांनी तिला आणखी 1 मुलगी झाली. मोती आणि इतर रत्ने तसेच धातू व काही वनस्पतीही मनुष्याने आपल्या शरीरावर नित्य बाळगिली तर त्याच्या शरीरामधील पेशींवर इलेक्ट्रोमॅग्नेटिक परिणाम घडून येतो. मनुष्याच्या शरीरात कार्बन व इतर विविध मूलद्रव्य धातू असतात, तसेच ते वनस्पती, धातू व रत्ने यांच्याही मध्ये असतात. ह्या क्षेत्रात जे शोध ऋषींनी लावलेले आहेत ते शोध कधीतरी आधुनिक शरीरशास्त्रज्ञांकडून निसंशयपणे मान्य केले जातील. मनुष्याचे शरीर हे संवेदनशील आहे. त्यात अनेक विद्युन्मन प्राणशक्तीचे प्रवाह वाहत असतात. अद्याप आकलन न झालेल्या अशा अनेक गूढ गोष्टींचे ते केंद्र आहे. रत्ने व धातूंच्या बांगड्या ह्यांचा शरीराला
काही उपचारासारखा जरी उपयोग होत असला तरी श्री युक्तेश्वर ह्या गोष्टी वापरण्याची जी शिफारस करीत त्याचे आणखी एक कारण होते. योगीजनांना गुरुजनांना मोठे चिकित्सक म्हणून घेण्याची इच्छा नसते. बरे करण्याचे काम फक्त परमेश्वराचेच आहे. म्हणून साधू संत परमेश्वराकडून आपल्याला नम्रपणे प्राप्त झालेल्या शक्ती लपविण्याकरिता अनेक युक्त्यांचा उपयोग करतात. मनुष्य बहुधा आपली श्रद्धा कोणत्या तरी प्रत्यक्ष अशा जड वस्तूवर ठेवीत असतो. ज्यावेळी लोक आरोग्य प्राप्तीच्या उद्देशाने गुरुजींकडे येतो तेव्हा ते त्यांना बांगड्या कंकणे माणिक रत्ने वापरण्यास सांगत आणि त्यांचे असे होई की आरोग्य प्राप्तीच्या दृष्टीने त्यांच्या अंतकरणात त्या विविध वस्तूंविषयी श्रद्धा उपजे आणि गुरुजींच्यावरचे त्यांचे लक्ष दुसरीकडे वळविले जाईल. कंकणे रत्ने यांच्यामध्ये त्यांचे मूळचे अंगचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्वरूपाचे आरोग्यदायी गुण असतातच, पण त्यामागे गुरुजींचे सुप्त आध्यात्मिक आशीर्वादही असत.